नमस्कार मित्रांनो, कोकण वैभव या आपल्या यूट्यूब चॅनल वरती मी वैभव तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे संगमेश्वराचं मंदिर। संगमेश्वर जे नाव पडलेलं आहे संगमेश्वर तालुक्याला, ते कोणत्या कारणावरून पडलेलं आहे, इथे शास्त्री, अलकनंदा आणि वरुणा या तीन नद्यांचा संगम आहे इथे। आणि या तीन नद्यांच्या संगमावरूनच इथे संगमेश्वर हे नाव पडलेलं आहे। आणि इथे बघताय तुम्ही हे संगमेश्वराचं मंदिर सुद्धा आहे। माझ्यासोबत इथे माझे भाऊ आहेत सगळे, प्रसाद आहे, पंकज आहे, परत रोशन आहे, निलेश आहे, सुशांत आहे, सगळे तिथे बसलेले आहेत। इथे पायऱ्या बांधलेल्या आहेत, गणपती विसर्जन घाट बांधलेला आहे, तर इथे सगळे बसलेले आहेत। आणि आता मी तुम्हाला मंदिर दाखवतो। ही आहे मित्रांनो शास्त्री नदी, कसबा या गावातून वाहणारी। कसबा हे गाव म्हणजेच मंदिरांचं गाव असं ओळखलं जातं। इथे आजूबाजूला 350 मंदिरं आहेत असं सांगितलं जातं, त्यामधीलच हे एक मंदिर आहे। 350 मंदिरांपैकी काही मंदिरं अजूनही भग्नावशेषमध्ये पाहायला मिळतात। इथे तीन नद्यांच्या संगमावरतीच बसलेलं हे संगमेश्वराचं खूप सुंदर मंदिर बघताय तुम्ही। काळ्या दगडामधली ही गणपतीची मूर्ती दिसते मित्रांनो। आणि हे आहे मंदिर। नंदी आहे मंदिरासमोर। आणि इथे आतमध्ये आलात की एक गणपतीची मूर्ती आहे इथे। आणि इथे एक देवाची मूर्ती आहे। आणि हे आहे संगमेश्वराचं शिवलिंग, खूप खोल आहे खाली गाभाऱ्यात, उतरायला पायऱ्या आहेत। मंदिर पाझरतंय थोडं, पावसामुळे लिकेज वगैरे आहे। मंदिराच्या दरवाजावरती सुद्धा गणपतीची मूर्ती कोरलेली आहे। या नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा या मंदिरामध्ये पाणी घुसतं। आणि आता तुम्ही बघता इकडे चिखल वगैरे सगळा साचलेला आहे, इथे आतमध्ये सुद्धा चिखल आहे, वाळू वगैरे आलेली आहे। काळ्या दगडाचंच मंदिर बांधलेलं आहे। इथून जवळच मागच्या बाजूला कर्णेश्वराचं मंदिर आहे। कर्णेश्वराच्या मंदिराचा जो व्हिडिओ आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्या। तीन नद्यांच्या संगमावरती बसलेलं हे संगमेश्वराचं मंदिर। मित्रांनो, संगमेश्वर मंदिराचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।